रायगडच्या सुधागड तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण असळवल्या परळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया आज शांततापूर्ण वातावरणात पार पडली. सदर प्रक्रिया सरपंच साक्षीताई सतीश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी निरीक्षक म्हणून अशोक महामुनी, कृषी अधिकारी पंचायत समिती पाली सुधागड यांनी मार्गदर्शन केले. खऱ्या अर्थाने बहुजन समाजाचा हा विजय आहे, खऱ्या अर्थाने जनसामान्यांचा हा कौल आहे. परळीमध्ये वेगळ्या पद्धतीचं राजकारण असताना, परळी ग्रामपंचायत ही सुधागड तालुक्यातील क्रमांक 1 ची ग्रामपंचायत असताना देखील इथे फार मोठं राजकारणाचं स्पर्धात्मक राजकारण झालं आणि हे होत असताना देखील लोकांनी पैशाचं बलाबल न बघता खऱ्या अर्थानं लोकप्रियता आणि मागच्या 5 वर्षामध्ये जे काम झालं ते काम अतिशय गलिच्छ प्रकारचं होतं हे लोकांच्या निदर्शनात आलं आणि शून्य जनतेने मनापासून कौल दिला की ही ग्रामपंचायत पुढच्या भ्रष्टाचार निर्मूलन आघाडी जी आम्ही स्थापन केली होती त्या भ्रष्टाचार निर्मूलन आघाडीच्या ताब्यामध्ये सत्ता देणं आवश्यक आहे, क्रमप्राप्त आहे आणि त्यामुळे ती सत्ता आमच्या हातामध्ये आली. आणि मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की सरपंचपदी आम्ही पदवीधर सरपंच बसवलेले आहे. आमची एक उमेदवार डॉक्टर होती परंतु कर्मधर्म संयोगाने राजकारणामध्ये उलट्या सुलट्या काही गोष्टी झाल्या, थोड्या थोडक्या मताने त्यांचा पराभव झाला. त्याच्यानंतर उपसरपंच या मागच्याच उपसरपंच आहेत, मागच्या बॉडीमध्ये होत्या, आमच्या विरोधक म्हणून त्यांनी काम केलं परंतु मागच्या 7-8 महिन्यामध्ये 10 महिन्यामध्ये जवळजवळ 5 ते 6 मागचे उमेदवार जे होते, सदस्य निवडून आलेले होते, ते सर्व तिथल्या गलिच्छ कारभारामुळे कंटाळून आमच्यात सामील झाले, आमच्या बरोबर आले. कुठल्याही प्रकारचं तिकीट वगैरे मागितलं नाही, उमेदवारी मागितलं नाही, केवळ परळीचा लोकाभिमुख विकास करण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी भूमिका ठेवली. भविष्यामध्ये परळी हे मध्यवर्ती ठिकाण आहे, हा संपूर्ण महाराष्ट्राला जोडणारा रस्ता आहे, तीर्थक्षेत्र आहे, महाराष्ट्रातलं सगळ्यात नावाजलेलं असं तीर्थक्षेत्र आहे. त्या तीर्थक्षेत्राकडे जाणारा रस्ता असलेलं अतिक्रमण, असलेली गलिच्छ बाजारपेठ स्वच्छ करण्याच्या दृष्टीने आम्ही सगळे मंडळी पाऊल उचलणार आहोत. त्याच्यासाठी वेळप्रसंगी कोर्टाची मदत लागली, न्यायालयाची मदत लागली तरी ती घेणार आहोत. परंतु अतिशय निरपेक्ष असा कारभार, जिथे कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार नाही, खऱ्या अर्थानं भ्रष्टाचार निर्मूलन आघाडी, कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार नाही, निरपेक्ष काम, कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण नाही, कुठल्याही प्रकारचं लोकांच्या बद्दल भेदभाव प्रकार केला जाणार नाही, अशा पद्धतीचं काम करण्याचं अभिवचन या समय आम्ही देत आहोत.